राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि आजचे या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्री पवार साहेब, या दोन महान नेत्यांचे संपूर्ण जीवनभर या व्यक्तीनं कावड खांद्यावर घेतली, धुरा सांभाळली असे पी डी पाटील साहेब त्यांचे ते चरण, ह्या घराचं योगदान राज्याच्या राजकारणात पडद्यामागे लपलेलं आहे मित्र. आणि असे आज आपल्याला योग केवढा मोठा आहे की ज्यांनी सहकारच देशाला शिकवला त्या स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबाच्या घराचा वारसदार आज वनवासात अडकलेला 12 वर्ष दसरा काल झाला, पांडवांनी दसऱ्या दिवशी शमीच्या झाडावरील शस्त्र हातात घेतली 12 वर्ष वनवास संपल्यानंतर. आणि आज मी 12 वर्षानंतर अभिजित पाटलाने ही शस्त्र हातात सांगोला कारखान्यात घेतलं. नवीन अभ्यास आमचे ज्येष्ठ नेते, एक तडफदार तरुण नेतृत्व उस्मानाबाद जिल्ह्यात, आदरणीय खासदार ओमराजे निंबाळकर, युवा भावाचे सहकारी आणि जवळचे नातेवाईक आदरणीय कैलास पाटील, ज्यांचं माझं नातं सगळ्यात तुम्हा सगळ्यात चांगलं माहीत आहे, पुन्हा पुन्हा सांगायला जिव्हाळ्याचा काळजाचा दोष, विधान परिषदेचे माजी आमदार, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दीपगावा साळुंग पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे नेते चंद्रकांतदादा देशमुख, तरुण सहकारी मित्र आणि शेकापचे युवा नेते अनिकेत देशमुख, आणि या धनंजय विठ्ठल पाटील उद्योग समूहाचे एक मजबूत कणा आणि माझा जीवलोक दोस्त म्हणण्यापेक्षा माझा भाऊ दिलीप बापू धोत्रे, व्यासपीठावर असलेले ज्यांनी गेल्या 7-8 वर्षात या राज्यातल्या अनेक संस्था अनेक कारखाने ऊर्जित अवस्थेला आणले, आणि ज्यांच्याविषयी मलाच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला अभिमान वाटावा असे नेते अक्कलकोटचे आपल्या अविनाशजी महागावकर साहेब, इतर व्यासपीठावर असलेले सर्व अभिजित आबांचे नातेवाई आणि या डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख एक युवा नेते अभिजितदादा पाटील, जमलेले शेतकरी बांधव, तरुण सहकारी मित्र, आज या ठिकाणी बोलण्यासारखं मंत्री महोदय साहेब भरपूर आहे, पण जेवढं ज्यादा बोलत जाईल तेवढा अडकत जाईल म्हणून बोलायचं कमी, मी आज निर्णय घेऊन जात हे आम्ही पुण्य केले का पाप केले हीच आम्हाला कळणार. कारखाना आणला बघ पांडुरंगा बाबा आंबोरे, जाहीररित्या तुम्हाला सांगतो मंत्री महोदय साहेब, 16 ते 17 क्वार्टर सकाळपासून पेल्या लागल तुमच्या त्याला, टाकल्याशिवाय उठतच नव्हतं. आणि एवढा रगीन माणूस होता, मंत्रालय थरथरथर कापत होतो कोणाला, पांडुरंगा बाबा आंबोरे, एक मंत्री असा नाही मला बघायला मिळाला, एक बाबूरी गेला आणि काम नाही झालं. पण बाबूरी साहेबांना सांगतो
साहेब यायला एक बदली आहे, जरा जोडली आहे 2 रुपये, जरा बघा एवढं करून द्या म्हणलं. चल म्हणाय माझ्या सर, करा की पोरांची काम काय तुम्हाला काय कळते का नाही महाराज. सगळी घाबरायची. बापूरी साहेब, बापूरी साहेब म्हणायचे. आणि त्या माणसानं उचलखाली शंकरवजी चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना या राज्यात काय कारखाने देण्याचे निर्णय वसंतदादा शरदचंद्रजी पवार आणि शंकरराव चव्हाण यांचा निर्णय झाला. 11 कारखाने त्यात दिलं, ती फाईल बापूर साहेबांची. रॉय 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 ती बाबुरेला मदत वसंत साठेची पती नभो आणि मंत्री होता. आणि शेवटच्या टप्प्यात सगळे कारखाने मंत्री महोदय साहेब मंजूर झाले का सांगोला कारखाना मागं तसाच राहिला. लोकसभेची निवडणूक लागायची वेळ आली. शिंदे साहेबाकडे मी सांगली जाऊ विठ्ठल पाटील पांडुरंगाबा बांबुरी जाऊन बसतो रॉयल स्टोन बांधलो की काय विचारा 10 कारखान झाला आमचा 11वा का झाला. साहेबांनी 12 वाजता विमानानं आम्हाला नेलं, दिल्लीत नेलं. गडबड करा म्हणले, आज निवडणूक कुठल्याही क्षणी आजच जाहीर होईल. 1 वाजता राजीव गांधींच्या कार्यालयात गेलो आम्ही. 1:05 राजीव गांधींनी सही माझी सांगोला कारखाना मंजूर. आणि 1:33 लोकसभेच्या निवडणुका लागल्या 9 वर्षाच्या. राजीव गांधींच्या कारभारात प्रशासन म्हणून शेवटची सही ही सांगोला सहकारी साखर कारखान्यावरच्या हा इतिहास कारखान्या. दुर्दैवानं बांबुरी साहेबांचं निधन झालं. पुन्हा चेअरमन कोणी होण्याचं जे भलतं मोठं भांडार झालं हे कच्च्या झालं आहे. मला हे चेअरमन केलं नाही केलं, मला कोर्टात चेअरमन केलं गावा केलं. अहो पाटील साहेब, ससा जसा महाराज 17 शिकारी पळत्यात सगळं तारुका माझ्या भागात ताणत घेतो. काट्या खाऊन खाऊन पाटकड सोडून गेलं माझं. डीसी बँकेची निवडणूक लागली. गणपतराव आबांनी माझ्यासमोर विजयदादाला सांगितलं, जर माझं 3 संचालक तुम्हाला पाहिजे असतील तर मी सांगेल ती बोर्ड. शिवाजी गायकवाड चेअरमन आणि दीपक आबा व्हाय चेअरमन, बरोबर आहे आबा. पण त्यात माझं नाव सर आहे ना, परत होतो तुझ्यावर माझं नाव नाही. मदत चांगली पडली ती म्हणणं असं झालंय. वेणू शिंदे साहेब या यादीत आपलं नाव नाही बिघडलं. तर म्हणजे पवार साहेबांकडे भेटा गेलो. पाच साहेबांकडे पवार साहेब उठतो, साहेब आपलं नाव नाही नाव यात जाऊ दे म्हणजे ते नाही गणपतराव तुला घ्यायचा कशाला उलट्यावर गुप्त. मग मला काय तर द्या, एक देऊ तू पुढं काय तर तुला विधी तुम्ही काल वापरू नको. पाया बोलू पवार साहेबांच्या बाळासाहेब आणि हळवारपणानं आलो. तसं भीमराव नाईक वकील गाठला साईद काय विचाराचे बोर्ड रद्द झालं पाहिजे. भीमराव नायकाने सांगितले तुला गेम देतो बस म्हणा. त्यातलं गुन्हेगार कोण कोण आहे तर सांग. मारत्या बनकर म्हणलं, मारुती बनकर मटका चला ते जॉब केसेस आहे. 9 केसेस गावल्या मला सांगू नको. पोलीस स्टेशनला सगळी कागद घेऊन गेलो, बोर्ड बारखास्त करून टाक. पण कोर्टाने सांगितलं जनरल मीटिंग यान चेअरमन निवडा. असं प्लॅनिंग आधारात गपचूप केलं पद्धतशीर ह्यांना कोणाला ते हॉलमध्ये येऊन दिलं. मी सी आधी वाचून मंजूर 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 चौधरी म्हणून माझा वर्ग मित्र होता तुमचा सहकार खात्याचा प्रमुख या पुण्याचा, ती आता निवडणूक आहे ती मी उठला म्हणला बोर्ड मंजूर झाला टाळ्या गजरा चला खाली. ती ओरडायला नाही चेअरमन तू का झाला काय द्यायचा काल वापरू नका काय तर करतो नाही काय काम करता नाही. जमीन खरेदी केली, अप्रायझल आलं, भयंकर त्रास झाला अप्रायझलला. मनमोहन सिंगनी खोडं अर्थव्यवस्था स्वीकारली. 1 महिन्यात 11 कारखान्याचे अप्रायझल करायचे होते. त्या सांगोल्याचा होता, शालिताई पाटीलचा होता, रजनीताय पाटीलचा होता. हे 11 कारखाना आपलं ह्यात होतं. आपली फाईल नव्हती बापूरी वारल्यामुळं अतिशय कष्टाने इतिहास सांगत बसता एवढं सांगतो. सगळ्या नेत्यांनी पवार साहेब, सुशीलकुमार शिंदे साहेब, शंकररावजी चव्हाण साहेब, खांडेकरांच्या मतीनं नरसिंह साहेब स्वतः पंतप्रधान, ह्या सगळ्यांनी मदत करून सुद्धा हात टेकलं माझं काम झालं.
पण राणी जाधव नावाची मी मानलेली मैत्रीण उपसचिव अर्थ खात्याला, मी रडत निघालो शंकरराव चव्हाणांच्या कार्यालयातनं बाहेर आणि बैल पाया बोललो ताई म्हणतो मी, अरे मी तसं उपसचिव आहे म्हणजे अर्थ खात्याला पाय धरलो आहो तुमच्याकडेच कामाच्या आले पुढारपूर शकतोय ताई. अरे काय झाले सांगली एकडी जाधवाची मंडळी दोघं मी नवरा बायको कलेक्टर आपण नाही असं असं झालंय कशाला भांडण उभं त्या आमच्या धाकट्या भावाच्या रागापोटी मी झालो चेअरमन मध्ये वेळ काही ह्या होतला. पण आता कारखाना रद्द झाला तर अख्खा तालुका बोंबलं. शाजी पाटील चेअरमन झाला आणि कारखाना गेला आमचं पुढारपण संपलं. काय नाही नवरा बाकू निवत आपलं चार एकर ऊस लावून आता राहण्यात राहायला लागतंय. त्याने अहलुवालिया त्यावेळी सचिव होते त्यांना फोन लावला. अहलुवालियाने मनमोहन सिंग साहेबांना फोन लावला आणि माझ्याकडे पत्र आहे पाटील साहेब मी अभिमानाने आणि गर्वाने आबा तुम्हाला सांगेन की जोपर्यंत सांगोला सहकारी साखर कारखान्याचा अपराजय होत नाही तोपर्यंत या देशातील सहकार आणि खासगी सर्व प्रकारची अपराजक तातडीने बंद करा. फॅक्स पाठवलं गोपाळकृष्ण चेअरमन खुडकत महाराष्ट्र जनला मला तुमचा अपराजक करतो पण ही पत्र मागे घ्यायला लागते ना म्हणलं माझा अपराजक पत्र आधी दिली लगेच जाऊ दोघं मिळून ती पत्र मागावे आणि मग पवार साहेबांना म्हटलो साहेब आपलं काम झालो त्याला काय कसं केलं रात्री तर ते आपल्याला नाही म्हणलं होतं झालं केलं म्हटलं कुठलं तर नशिबाने पॉडर ग धावून आला म्हणतो जास्त इतिहास सांगत नाही मी लय इथं काय काम बीम केलं नाही माझं लय मोठं कष्ट नाही पण एवढंच की मी स्वर्गीय आबासाहेब देशमुख गणपतरावजी देशमुख दीपक आबासाहेब आमदार मी आमदार तीन आमदार कॅबिनेट मंत्री आबासाहेब एवढं सगळं मजबूत आणि भारदस्त नेतृत्व या तालुक्याला असताना सुद्धा हा कारखाना बंद पडला. दीपक आबा किती लपवलं लपवून चालत नाही किती राबलं काय उपयोग नाही ही माणसं लय आगावायची ती इथं सगळी म्हणणार हा हा आबाडे जातात म्हणा काय केले फंड पडला कारखाना लय खाल्लं सगळेच पोचायचं त्यावेळे या पापाचा वाटेकरी मी आहे जाहीर इतिहास कबूल करतो मी काय पळवाट काढत आता किस्स बारक मोठं होत्याला एवढं पण आम्ही आहे का काय आम्ही बाळासाहेब पाटील साहेबांना माहीत असं पण नसेल तरी मी सांगतो सहकार हा शब्द या देशात पहिल्यांदा जो आला मंत्री महोदय साहेब तो सोलापूर जिल्ह्याचा 1928 साली दांडी यात्रेच्या अगोदर महात्मा गांधींचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा होता त्यावेळी साताऱ्याला कर्मी भावरांना भेटले होते त्या दौऱ्यातच आणि ते फिरत फिरत कोल्हापूर सांगलीवरून पंढरपूरला आणि त्यांना तिथं असं कळलं की शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक किराणा मालाचं मोठं दुकान चालवलंय एक मोठं कापड दुकान चालवलंय एक पंढरपूरच्या पेठेत मोठी आडत चालवली आणि एक शेंगापासून तेल गाळायचा कारखाना चालू आहे की त्यांना माहिती बाबूराव जोशी नावाच्या काँग्रेसच्या ज्येष्ठ तरुण नेत्यांनी दिला आणि गांधी तातडीनं सलाम आली ती गाजेगाव कुठं आहे मला ती बघायचं आहे आणि गाजेगावात आली त्यांनी हे सगळं पाहिलं आणि तिथं त्यांनी पहिली घोषणा केली जी देशभर आपण सगळ्यांनी बघितली विना सहकार नाही उद्धार महात्मा गांधी ही घोषणा गाजेगावात आहे आणि पुढं हा इतिहास स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब वाद्य शिल्पकार महाराष्ट्राचे देशाला दिशा दिलेले बुद्धिमान नेतृत्व जयप्रकाश नारायण यांना विचारलं होतं तुम्ही या राजकारणात भारत देशात संपूर्ण अनुभव घेतलेला सर्व पक्षाचे सर्व नेत्यांचा तुमचा परिचय आहे सर्वांबरोबर तुम्ही काम केले खऱ्या अर्थाने या देशात चालवण्याची क्षमता बुद्धिमत्ता ताकद आणि पुढची दिशा असलेलं नेतृत्व कोणतं जयप्रकाश नारायणी पार्लमेंटमध्ये जाहीर त्या पार्लमेंटच्या बाहेर सांगितलं होतं
यशवंतराव चव्हाण हेच एक दिशा देणारं नेतृत्व आहे म्हणून एवढा महान मोठा माणूस. आणि त्याने हा कायदा कराडात जन्मभूमी आहे सरकारची, हे पाहुणे आपले सरकारच्या जन्मभूमी गावातलं पाहुणा आहे आपला. आर डी पाटील, धनंजय गाडगीळ या दोघांवर जबाबदार टाकली, सहकार कायदा लिहिला, विसपागे आणि बाळासाहेब भारदेने पुन्हा तो वाचून काढला आणि चव्हाण साहेबांनी तो या राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सभागृहात मांडला. हा संपूर्ण महाराष्ट्राचं ताकदीचं बळ कोणतं आहे तर ही सहकार चळवळ आहे, हे दिलेलं देणं आपल्याला यशवंतरावजी चव्हाण साहेब. तेच पुढं सगळ्यांच्या वसंतदादाने चालवलं, चंद्रचंद्र पवार साहेबांनी चालवलं, आज तुमच्या राजाराम बापूंनी चालवलं, बाळासाहेब देसाईंनी चालवलं, पी डी पाटील साहेबांनी. मला कॉलेज असताना बाळासाहेब एक तुम्हाला सांगतो, मी बोवळेकर हॉस्टेलला राहिलो आणि रात्री जागायचं ना अभ्यास सायन्सचं असल्यामुळे डॉक्टर होयाची सपनं, मग रात्री जागायचं 12-1 आम्ही चावडी चौकाच्या आतही जायचो सतारी ना. पी डी साहेब तिथे खिडकी उघडून तेवढा वाचत बसलेल्या अशा, पुन्हा 2-4 दरम्यान परत आलो, पी डी साहेब वाचत बसलेला. महिनाभर बघितले ते बाळासाहेब पाटील अटकतो आया, मी घुसतो म्हणजे साहेबाला इच्छा तू वाचता येतील काय म्हणजे ए जाऊ नको म्हणजे बोल खवळं अकाउंट मारून बापच आहे आपला त्याचं काय गिळून बघितलं म्हणजे साहेब तुम्ही दररोज रात्री जागताना आम्ही बघतो जाते आता काय का. अरे दिवसभर इतकी माणसाच्या भेटतो, माझं नाव मी विचारलं बसवून घेतलं, इतकी माणसं भेटते म्हणजे नगरपालिकेच्या महत्वाच्या फायली बी चालायला मिळत नाही, त्या सह्यादी करायला मिळत नाही. दररोज 3 वाजेपर्यंत सह्या करतो, 3 म्हणलं झोपाय जातोय, बायको दररोज भांडण करत एवढं काम तेवढं 3 वाजेपर्यंत दररोज 1 दिवस काढत. आणि त्यांच्या संस्थेत मी 2 वर्ष शिकलो, शिकलो 4 आणि दंगा 12 आणि एवढ्या निवडणुका लढवल्या. त्यांचे भाऊ आमच्या जीवा भावाचे दोस्त प्रकाश बापू, आम्ही एका वेळी कॉलेजला माझ्या गुंडगिरी पंढरपूर जमल्यावर मारायला पळायची का, मी अरुण भाऊकडे जायचो, अरुण भाऊ रानात काम करणार, काट्या घेऊनच बिल्या बिल्या ही मंगळवार पेटी तालपिती पोरसळी कॉलेज शेजाला कोण काय म्हणजे काढा त्याला बाहेर आपलं संरक्षण ओके पाहणार नाही ताटा काय कुठे म्हणलं का चाललो म्हणत पी डी साहेब आहे घराकडे. माझ्या भाषणामुळे माझ्यावर त्यांनी प्रेम केलं, आज तुम्ही त्याला जास्त बोलत नाही. अनेकांनी उल्लेख केला, मस्केसरणी केला, तुम्ही करणार अतिशय तरुणपणी ह्या गोजा अभिजित पाटील साहेबांनी उचललेला. पण अभिजित पाटील साहेब या विश्वास जे जे पराक्रम घडले, जे इतिहास घडले, ते तारुण्यातच घडले. 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ निर्माण केली, 17व्या वर्षी अलेक्झांडरने शपथ घेतली जग जिंकायचं, जग जिंकून दाखवलं, 16व्या वर्षी तानाजी मालोसऱ्याने सिंहगडावर झेप मारली, 21व्या वर्षी बाजी प्रमुख देशपांड्याने हातात 2 तलवारी घेऊन 52 खंडे लढवले आणि 67 साली वयाच्या 36व्या वर्षी शरदचंद्र पवार साहेबांनी पहिले आमदार म्हणून शपथ घेतली. भारत देशात इतिहास एक दिवस अजूनही खडे नाही पवार साहेबांकडे सत्ताना, एक दिवस खडं पडत पवार साहेब. आज तुम्ही तरुण आहात करतो का ना, मी आमदार आहे त्या तालुक्याचा, कारखाना तालुक्याचा, दीपकबाबा माझे आमदार आणि कारखान्याचे चेअरमन माझे चेअरमन, त्यांचं बोर्ड बिर्ड सगळं बारकात झालेलं आहे, आम्हाला काय फसवू नका, आम्हाला सगळं माहीत आहे, आम्हाला काय देतो आपण माहीत आहे तर आम्ही येले शिकूया. पण मी दीपकबाबाच्या माझ्या वतीनं वचन देतो
आमच्या ज्येष्ठ मित्र मंत्री महोदयाच्या खासदार साहेबाच्या साक्षीत या कारखान्याच्या आवारात जोपर्यंत अभिजित पाटील फोन करून बोलवत नाही तोपर्यंत कधी आयुष्यात मी पॉवर 25 वर्ष ठेवणार नाही. तुम्ही फोन केला तरच आम्ही येणार. कारखान्याचं नेतृत्व 100% तुमचंच एकट्याच. आम्ही दोघं तुमचं कार्य करत आणि काही देशमुख भाई पलीकडे चंदू दादा आहे आम्ही कार्य करत आहे. ती जुळला ना आम्हाला तिथं नेतृत्व करायच्या शाळा धडपडा करत अजून जुळलंय तुम्हाला. तुम्ही नेतृत्व करा आम्ही तुमच्या पाठीमागे आहे. तुम्ही सांगेल ते काम करतो. या ठिकाणी तुम्ही नेते गेटच्या बाहेर गेला का आम्ही नेते तुम्ही कार्य करा. बाळासाहेबी लय जवळ जो पाहुण आहे तुम्हाला माहित आहे. ह्यांची पंजीन माझी आजी सख्या बैठे कैलास पाटील मामा आहे तुम्ही. 55 वर्ष आम्ही वोगल्याला मोहोळ बसून आमचा आबासाहेब आलं 55 वर्ष हल्लच नाही. खैराची खुटी जी मारली सोड उपसून हात फुटलं माझी खुटी नाही हलाय तयार. आता तुम्ही आलाय गोड 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 बोलावले तुमची खुटी बिटी पुढा मारली. आम्ही कुठे जायला गावात तिघा जात आधी घेतला एक मला एक दीप गावा नाही परगावचा आता मतदारसंघ जातो आम्ही बाहेर जातो आता आधी तसा. पण ज्यावेळी अशी वेळ येईल मी सांगतो आज बाळासाहेब तुमच्या साक्षी कर्तृत्वाची भरारी आणि झेप मारू माझ्या सांगोला तालुक्यातल्या जनतेचं शेतकऱ्याचं गोरगरिबाचं तरुणांचं घास आणि त्याची चूल जर तुम्ही चांगली चालवली ही शहाजी पाटील कापड काढून तुमचे पोस्टर बांधलं आणि आमदार मी किंमत माणसापेक्षा कर्तृत्वाला देतो आणि कर्तृत्वान माणसा जोपर्यंत निर्माण. आज बाळासाहेबांचं फार मोठं कर्तृत्व आहे हा प्रसंग नाही. मला 2-3 वेळा तिथं जायचं होतं. मी प्रकाशबापूला बोललो होतो माझ्या मित्रांना की मला एकदा बोलावं मला बाळासाहेबांविषयी मोठी एक काहीतरी बोलायची माझी भाऊ नाही म्हणून 2-3 वेळा प्रसंग जुळले नाहीत आम्हा दोघांचे. आणि अतिशय जसं अभिजित पाटलांनी तरुणपणी कर्तृत्व दाखवलं तसं बाळासाहेब पाटलांनी यापेक्षाही तरुणपणी कराड सारख्या संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण जिथं शिस्त जिथं पिकत आणि जिथं विकत अशा गावचं अशा मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. पाणीपतापासून इतिहास आहे कराड साताऱ्याचा. पाणीपत खेळलं मराठी सैन्याने खेळलं. 12 सैन्य कोणतं होतं ह्या सातारा जिल्ह्यातलं होतं. आणि शिंदे घराणा तिकडं राहिला सातारा जिल्ह्यातलाच घराणा. स्वातंत्र्याची चळवळ क्रांतीचे नाना पाटलांना साथ देऊन ती उभा केली कोणी कराड आणि सातारा जिल्ह्यात केली. यशवंतरावजी चव्हाण साहेब तुरुंगात भाऊसाहेब पालकरांनी त्यांना पळवून नेलं आणि मी भाग्यवान ह्या कृष्णा कोयनेच्या संगमाच्या काठावर जिथं आज स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब चीर शांती घेत आहे त्या गावात मला उणीपुरू 2 वर्ष राहायला मिळालं. जेव्हा मी कधी खानावळी जेवलो ना मला खानावळी जेवण पचत नव्हतं. बाळासाहेब मी इतका मंगळवार पेठेत एवढं दोस्त केलं तर लिबिया दोस्त विजया खबाल्या दोस्त अशोक पाटील दोस्त जयवंत पाटील दोस्त सगळं दोस्त करून टाकलं दररोज हळूद वाढवून आणि गेला का मटण खावड्या मारायला दररोज नाही काय घरी जेवायला आणि काय आया अशा मला भेटलं ये जा तिथे शाजीला घेऊन ये मग जेव मला बोलवायला एवढं प्रेम या पेटंट मला दिलेला. अभिजित पाटील कारखाना चांगला चालवतो यशस्वी गणित होईल. जबाबदारीचा माणूस आहे हुशार माणूस आहे बुद्धिमान माणूस आहे. 2200 दर सरकारचा सांगितला पुढचं बोललो नाही. मी सांगतो पुढचं 26 पुढं पैसे देते काळजी करून
सव्वीसच्या पुढं आपलं जातंय, फक्त अडकाय नको आजच, कारण अजून चालू नाही. पुढं गतीला लागलं का होतंय, लागते ना झालं. आता ही भूमी उठून बसली, आता ही थांबत. सहकार मंत्री घरातले आहेत अभिजित भाज्या, दोन वर्ष डिस्टिलरी, इथेनॉल, मिथेनॉल, को जनरेशन सगळं उभं करायचं. दिलीप भाव आकडा सांगायचा, तेवढं गोळा करून देतो, काही पडत. आता पच आपली वाढलेली आहे, आपण आमदार लागलो, आपल्या शब्दाला आता म्हणतोय, पहिले काय नव्हतो. दोस्त माझा कसला आहे तो मला माहित. 11-12-13 ला खर्चायच पैसा नाही, मुंबईला जायला मिळू पंढरपूरला. तक्रार म्हणजे दोस्त सगळी झालायला मरायला होतो कोण बघाई बसलो. काय काय झालं, 3 वर्ष मुंबईचा माझा सगळा खर्च दिलीप धोत्रेने केला. येणं जाणं सगळं सगळं सगळं. पंढरपूरला जायचं, डिझेल फुल करायचं, 5,000 घ्यायचं, तिथं जायचं, ह्यांचं 2-3 कांबळे म्हणून एक, निळ्या एक म्हणून 2 जीवलगेचं कॉन्ट्रॅक्टदार, ते दोन आमदार दिवसा उभाच असायचं. खाणं पिणं जेवणं मंत्रालयाची कामं निघताना परत डिझेल टाकून 10,000 रुपये ओके म्हणा. त्यात बायकोला 5,000 द्यायचं, 5,000 आपल्याला. त्याची युवा भावाची माणसं बघ, आपल्या ते आपल्या उपकार असलेली. जास्त बोलत नाही, मंत्री महोदय बोलणार नाही, खासदार साहेब बोलणार आहे. एवढं सांगतो मंत्री महोदय साहेब सहकार. तुम्ही मंत्री झालाय, माझी भेट होत नाही, खरं बी आहे खासदार कैलास पाटील. आया सहकार मध्ये माझ्याकडे सोसायटी मिळाली, तुम्हाला भेटून मी करून पाहिजे. गावतून सोसायटी माझ्याबरोबर जात आहे, त्यामुळे साहेबांकडे कामच नाही. आठवण येते आबा मला सांगतो कुठे गेलो, आता बाळासाहेबांच्या बंगल्यावर आलो, बाळासाहेबांच्या ऑफिसला आलो, चाललंय. पण कधी काय काम माझं लागणार आहे, काय काम काढलंय. त्यावेळी मात्र माझ्या पाठीशी पीडी साहेबांचा शिष्य म्हणून तुम्ही हातभार मला लावला पाहिजे, एवढा एक शब्द तुमच्याकडून घेतो. आणि चुकून इथं काय एखादा दुसरा शब्द बोललो असेल तर दीपगाबाची जाहीर त्या माफी मागतो. मला त्याचा आबा देवा शपथ मला इतिहास पाहिजे. मी समजतो एकच गळीत झाले, आबा मध्ये 4 गळीत झाले. आता माटा झालं झालं नाही खरं झालं. हा माझ्या इकडे बघायचा नोस आपण आपल्याला हाकलून काढले इकडे बघायला. एकच सेकंड फक्त गणपतराव देशमुख साहेब, दीपगाबा साळुंग पाटील, बाबूराव गायकवाड, पी सी झपके, भाऊ लोखंडे, वसंतराव पाटील, जगन्नाथ लिगाडे, रामभाऊ वाघमोडे, काशीनाथ काटे, शिंदे साहेबाच्या गट यांच्याकडेच, शरद पवार साहेबाचा गट यांच्याकडेच, मोहिते पाटलाचा अडगांड गट यांच्याकडे, पण आबासाहेबाचं हा 5 हत्तीचं बळ यांच्याकडे. मी एकटा मी माझा धाकटा भाऊ आयला म्हणलं आपल्याला वाळी टाकले. मग मी आबासाहेबाला आयला 2-4 माणसं माझी घ्या म्हणजे मिठवून टाकू. आता वेळ निघून गेले ते दीपक आबांना विचारल्याशिवाय होणार नाही, दाखवतो तुम्हाला, थांबा आता. मग ज्या झटका ज्या केला दिल्लीनं हरियाणा लुधियाना विमानानंच मत घेऊन आलो. मताला 3,000 उघड सांग सभासद व्हाय खरंच होते. मी 2 आला, मी दिलं मताला 3,000 मागेल त्यानं घेऊन जायच कट्ट्यावर पैसे. शाजी पाटलानं द्यायचं नाही तर जी सभासद आहे सुभाष गुल आहे का खरं खोट ती तिथं बॉडीगार्ड वरलं बाय बघ उभा ती 3 नोटा चल हा चल उभा 3,000 मताला वाटून टाक. 57,00,000 रुपये वाटले आणि माणसं सगळी उचलली रातो रातो तिथंच फसली. आणि माधवराव माणकाकडे नेऊन तिकडे कोल्हापूरला ठेवली 1,700 माणसं 9 दिवस. दररोज मासं मटण पत्ते खेळाय सुट्ट पैसे टी व्ही बघाय खरं आईच भेट जाऊ का. एक जेवण प्रकाश आवाड्याकडं, एक 2 जेवण बोद्रे दादाकडं, एक जेवण त्या माधवराव माणकाकडं,
एक जेवण भीमराव वाडकाकडे सगळ्या नेत्यांनी एक एक जेवण लादून मी आलो गपचूप म्हणून कसा बोलतो काय माणसं सांभाळ त्यांनी आपली तक्रार माझी तीन गणपतराव देशमुख दोघं गेली पोलिसात तक्रार आमची माणसं उचलून नि फौजदार आलं मला बोलव नाही मग ठीक आहे म्हणलं पाहताय नको आबासाहेब म्हणलं माझ्या तुमच्यात म्हणणार कोणा कारखाना मागून आणला ना आपण दोघं वाटत तो असं करा म्हणतो तुम्ही चला फौजदार साहेब ह्यांचं शेकापक्षाचे एक दोघं घ्या ह्यांचे आबाचे एक दोघं घ्या गेटमध्ये तुम्ही यादी द्यायची मी माणूस बोलवतो ती माणूस जर म्हणला मला उचलून आणले लगेच तुम्ही घेऊन परत या ती माणूस म्हणला माझी मी आलो तर तुम्ही हात लावायला मग माझ्यावर वाईट कोण नाही विरोध होता 16-17 यादी घेऊ आणि त्या हंगीरग्याचं पोरग होतं आवाज जरा लाडका होता त्यानं बाप बोलवला ना सांगता आला आणि रातचा पुढं गायचा म्हणला भडका मटण केलं घरात दोन तुकड कोडका नीट दिलं नाही बाप कुठं मला खायला काय काय दिले म्हणलं पण नाही त्यावेळी तुमचा दोस्त आहे आबा ती आपण ती मध्ये बोललो होतो सोरापूर लाडू गाव तर ती म्हणला अशी म्हणलं थांब तसं नाही म्हणलं आता माणसं नाही मग तुम्ही आज चाला म्हणलं चहा प्या म्हणलं फौजदार DYSP 7-8 पोलीस आत गेली खमंग वास माशा तळ्याला मटण कोंबड्या उकडलेल्या आयला म्हणजे आम्ही जीवन जात हरलो मी मी एकटा निवडून आलो एकटा निवडून आलो पण गणित असं जुळवून टाकलं पुढून पाणी आंदोलन उभा केलं की आमदार झाडू जाऊ द्या कारखाना आबाला म्हणलं आमदार शाहजीबापू गाणं जुळलं म्हणलं मला काय वाईट वाटतं कोणाला आमदार की मिळते एवढ्या मोठ्या माणसाला आम्ही संघर्ष केले प्रचंड तीव्र लढाया केल्या एकामेकावर घणाघाती आरोप सुद्धा झाले पण व्यासपीठाच्या खाली आल्यानंतर आबासाहेब माझे वडीलच होते दीपक आबा माझा भाऊच होता ही भावना आम्ही कधी विसरू नाही व्यक्तिगत जीवनात आम्ही तिघांनी एकामेकाचं नातं अतिशय प्रेमानं मायेन आणि समजुतीनं सांभाळलं ज्या ज्यावेळी एकत्र येण्याचा प्रसंग आला त्या त्यावेळी एकत्रही आलो ज्या ज्यावेळी दूर होण्याचा प्रसंग आला त्या त्यावेळी दूरही झालो पण मतभेद जरूर राजकीय झाले मनभेद आणि के तुम्हाला जाणीव करू शकतो मनभेद मात्र कणभर कधी 35-40 वर्षाच्या काळात माझा स्वर्गीय गणपतराजी देशमुख साहेब आणि दीपक आबा आम्हा तिघात झाला नाही आता पुढं चंद्रकांत दादा आहे मी आहे आणि दीपक आबा आहे आपण सुद्धा मनभेद करायचे नाहीत गरज पडली होतील मतभेद राजकारण आहे चालत राहणार आहे वाट पण मनाने एकामेकाला बद्दुवा द्यायचं कोणी कुणाला काम करून एवढी विनंती करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो या भागाचा नेतृत्व स्वीकारणारा आमदार सन्माननीय ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील